गुड मॉर्निंग स्टूडेंट, वेलकम टू माय चैनल ERI बाय वर्ल्ड। तो या वीडियो लेक्चर मध्ये आपण मेनली कवर करणार आहे की लिंकेज म्हणजे नेमके काय, की लिंकेज मुळात कशाले म्हणतात, काय टर्म्स आहे लिंकेजची। तर सगळ्यात पहिले इकडे लक्ष द्या की एक अबाउट फॅक्ट पाहिजे आपल्याला। इट इज नोन फॅक्ट दॅट सेव्हरल जीन आर प्रेझेंट ऑन द सेम क्रोमोझोम। म्हणजे एक जे क्रोमोझोम राहतात या क्रोमोझोमवर सेव्हरल जीन प्रेझेंट आहे। काय प्रेझेंट आहे? सेव्हरल जीन प्रेझेंट आहे। इथं हे सेंटेन्स आम्हाला सगळ्याला काय म्हटलेलं आहे की इन नोन फॅक्ट म्हणजे सेव्हरल जीन आर प्रेझेंट ऑन अ सेम क्रोमोझोम। एका क्रोमोझोमवर डिफरंट जीन म्हणजे सेव्हरल म्हणजे मल्टिपल जीन, एका म्हणजे जास्त जीन एका क्रोमोझोमवर काय राहते तुमच्या प्रेझेंट राहते। ठीक आहे, आता बघा की लिंकेजची एकदम सिम्प्लिफायमध्ये मी तुम्हाला डेफिनेशन सांगणार आहे की काय। बघा, जीन प्रेझेंट ऑन द सेम क्रोमोझोम। काय म्हटलं आहे लिंकेज म्हणजे नेमकं काय, की जो जीन आहे तो कुठे प्रेझेंट आहे, सेम क्रोमोझोमवर प्रेझेंट आहे, सेम क्रोमोझोमवर प्रेझेंट आहे। दॅट इनहेरिटेड टुगेदर इज नोन ॲज लिंकेज। म्हणजे ते इनहेरिट कशा पद्धतीने होणार, टुगेदर म्हणजे सगळ्यासोबत। जर फॉर एक्झाम्पल एखादा लिंक जीन असेल, लिंक म्हणजे दोन गोष्टी नेहमी लिंक राहतात। जसं आपण म्हणू शकतो की बँकले आधार कार्ड वगैरे आपलं लिंक आहे, म्हणजे दोन गोष्टी एक ॲट अ टाईम काय राहतात, लिंक राहतात। म्हणजे जे जीन्स आहे जी की टेंडन्सी शो करण, कोणती टेंडन्सी शो करण, इनहेरिटेंट टेंडन्सी सोबत शो करण, म्हणजे टू ऑर मोर जीन म्हणजे एकापेक्षा जास्त जीन F1 जनरेशनपासून किंवा पॅरेंटल जनरेशनपासून जर F1 जनरेशनपर्यंत जात असतील तर त्याला लिंक जीन म्हणतात, आणि त्याच गोष्टीने लिंकेज असे म्हणतात। लिंकेज म्हणजे काय सांगितलं मी, पुन्हा एक वेळ ऐका, जीन प्रेझेंट ऑन द सेम क्रोमोझोमवर जीन प्रेझेंट आहे। ठीक आहे, पण क्रोमोझोमवर प्रेझेंट असल्याकारण दॅट इनहेरिटेड टुगेदर। काय म्हटलं, इनहेरिटेड टुगेदर म्हणजे सोबत। ज्यावेळेस सोबत जीन एका याच्यापासून दुसऱ्याकडे जातात त्याच कंडिशनला काय म्हणतात आपण, लिंकेज असे म्हणतो। ठीक आहे, लिंकेज इथपर्यंत समजलं। त्यानंतर बघा, लिंकेज देअर आर द टू टाईप्स ऑफ लिंकेज। याच्यामध्ये आपल्या बुक्समध्ये दोन टाईपचे लिंकेज दिलेले आहे, एक दिलेलं आहे तुम्हाला कम्प्लीट लिंकेज आणि एक दिलेलं आहे तुमचं इनकम्प्लीट लिंकेज। ठीक आहे, आता कम्प्लीट लिंकेज म्हणजे नेमकं काय, ज्यावेळेस एखादा सेम क्रोमोझोमवर जीन प्रेझेंट आहे, ज्यावेळेस क्लोजली लोकेटेड राहते। म्हणजे बघा की क्रोमोझोमवर जर जीन प्रेझेंट आहे तर हा क्लोजली लोकेटेड आहे, म्हणजे क्लोजली लोकेटेड असन आणि तो काय करणार आहे, डज नॉट सेपरेशन, म्हणजे त्याच्यामध्ये जनरली रिकॉम्बिनेशन किंवा क्रॉसिंगवर होणार नाही, त्यालाच काय म्हणायचं, कम्प्लीट लिंकेज असे म्हणायचं। तर एक कम्प्लीट लिंकेजचं आपण एक एक्झाम्पल घेऊन समजून सांगू। बघा, दोन क्रोमोझोम आहे, म्हणजे काय, एक आहे तुमचा कॅपिटल ए आणि एक आहे तुमचा कॅपिटल बी, पुन्हा काय तुमचा स्मॉल ए आणि स्मॉल बी। ठीक आहे, त्यानंतर N2 याच्यामध्ये कशासोबत क्रॉसिंग करायचे, आपल्याला स्मॉल ए आणि स्मॉल बी, त्यानंतर पुन्हा स्मॉल ए आणि स्मॉल बी। ठीक आहे, हे दोन दिलेले आहे। जर तुम्हाला कम्प्लीट लिंकेज पाहायचं असेल तर कम्प्लीट लिंकेज म्हणजे नेमकं काय, ज्यावेळेस क्लोजली लोकेटेड राहते आणि डज नॉट सेपरेशन, म्हणजे हे कोणत्याच पद्धतीचं सेपरेशन शो करत नाही किंवा रिकॉम्बिनेशन याच्यामध्ये बनत नाही किंवा याच्यामध्ये कोणत्याच पद्धतीचं क्रॉसिंग होत नाही। त्याचं रिझन काय, कारण की ते काय, क्लोजली लोकेटेड आहे। काय, क्लोजली लोकेटेड। ठीक आहे, बघा, हे झालं तुमचं पॅरेंटल। आता याचे गॅमेट फॉर्मेशन करायचे आपल्याला। गॅमेट फॉर्मेशन करत असताना याचे दोन गॅमेट फॉर्मेशन होतील। बघा, हाफ काय होणार तुमचा, कॅपिटल ए कॅपिटल बी। काय आला, कॅपिटल ए कॅपिटल बी, कारण की हा कॅपिटल आहे स्मॉल आहे, म्हणजे हाफ आपला कॅपिटल ए कॅपिटल बी निघणार। त्यानंतर बघा की हाफ काय निघणार आपला, याच्यामध्ये हाफ निघणार आपला स्मॉल ए स्मॉल बी। काय निघणार, स्मॉल ए आणि स्मॉल बी। ठीक आहे, स्मॉल ए आणि स्मॉल बी, इथं झाले दोन गॅमेट फॉर्मेशन। पुन्हा याच्यामधून काय निघणार, N2 याच्यामधून काय निघणार, गॅमेट फॉर्मेशन, याच्यामधून निघणार फक्त स्मॉल ए आणि स्मॉल बी निघणार। हा क्रोमोझोम, हे सेपरेशन झालं, गॅमेट फॉर्मेशन झालं। गॅमेट फॉर्मेशन झाल्यानंतर याच्यामध्ये क्रॉस होणार, पहिले याच्यामध्ये क्रॉस होणार, म्हणजे काय येणार क्रॉसिंगमध्ये, बघा इकडे लिहितो मी, हे क्रॉस दिसते तुम्हाला, कॅपिटल ए कॅपिटल बी इंटू स्मॉल, याचा रेसेसिवत क्रॉस करणार आहे, आपल्याला काय करणार, स्मॉल ए आणि स्मॉल बी। ठीक आहे, स्मॉल ए आणि स्मॉल बी क्रॉस झालं, पुन्हा काय होणार आहे याच्यामध्ये, हे जे सेकंड कॅरेक्टर आहे याच्यासोबत क्रॉस होणार, म्हणजे काय येणार, स्मॉल ए स्मॉल बी आणि पुन्हा काय येणार, स्मॉल ए आणि स्मॉल बी, अशा टाईपचे दोन कॅरेक्टर। पण लक्ष द्या, हे जे जनरेशन आहे, हे जनरेशन आहे तुमची F1 जनरेशन, आणि हे जे F1 जनरेशन आहे, हे जनरेशन कम्प्लिटली आपली पॅरेंटल टाईप्स आहे। बघा, आपण पॅरेंटल टाईप्स हेच घेतली होती, कॅपिटल ए कॅपिटल बी, स्मॉल ए स्मॉल बी, त्यानंतर पुन्हा रेसेसिव्ह कॅरेक्टर पण आपण हेच घेतलं, स्मॉल ए स्मॉल बी आणि स्मॉल ए स्मॉल बी। म्हणजे नेमकं काय, की ज्यावेळेस आपण कम्प्लीट लिंकेज पाहतो तर कम्प्लीट लिंकेजमध्ये काय राहते, तर सगळ्यात पहिली टर्म काय, ते जे जीन्स राहतात ते क्लोजली लोकेटेड राहतात, आणि सेकंड कोणता आहे, त्याच्यानी कोणत्याही पद्धतीचं सेपरेशन आपल्याला दिसून येत नाही, जसेचे तसे जीन्स काय होतात, येणाऱ्या जनरेशनमध्ये ट्रान्सफर होतात, त्याला काय म्हणायचं, कम्प्लीट लिंकेज म्हणायचं। हे काय झालं, हे जे जीन्स आहे काय शो करत आहे तुम्हाला, कम्प्लीट लिंकेज शो करत आहे। ठीक आहे, बघा हे एक्झाम्पल लक्षात ठेवा, हे एक्झाम्पल जसे तसे तुम्ही त्याच्यामध्ये लिहू शकता। त्यानंतर बघा,
इनकम्प्लीट लिंकेज कशाला म्हणायचं, कम्प्लीट लिंकेज आता लक्षात आलं एक्झाम्पल सहित, आता इनकम्प्लीट लिंकेज कशाला म्हणायचं बघा. इनकम्प्लीट लिंकेजमध्ये काय म्हटलेलं आहे, इनकम्प्लीट लिंकेज जे की लिंकेजचा सेकंड टाईप आहे, जे काय म्हणतात डिस्टन्सली लोकेटेड, म्हणजे क्रोमोझोनवर डिस्टन्सली लोकेटेड राहणार, म्हणजे हे जे क्रोमोझोन्स आहे या क्रोमोझोनवर जीन कुठेतरी इथं नाही तर इथं प्रेझेंट राहणार, म्हणजे काय इथं डिस्टन्सली लोकेटेड काय आहे प्रेझेंट जीन आहे, म्हणजे डिस्टन्सली लोकेटेड आहे जे की तुम्हाला माहिती आहे की इनकम्प्लीट लिंकेज शो करणार आहे. आणि त्याच्यामध्ये काय होणार, क्रॉसिंग ओव्हर होणार. क्रॉसिंग ओव्हर म्हणजे काय होणे, ज्यावेळेस सेगमेंट एक्सचेंज होणे, आपण इंडिपेंडंट असॉर्टमेंट बघितला, म्हणजे इंडिपेंडंट असॉर्टमेंट म्हणजे नेमकं काय, रिकॉम्बिनेशन डेव्हलपमेंट होणे किंवा त्याच्यामध्ये क्रॉसिंग ओव्हर होणे. बघा याचं जे एक्झाम्पल आहे ते आहे तुमचं कॅपिटल ए कॅपिटल बी इंटू पुन्हा कॅपिटल ए कॅपिटल बी इंटू स्मॉल ए स्मॉल बी आणि याच्यानंतर स्मॉल ए स्मॉल बी. ठीक आहे, आता बघा की ज्यावेळेस अशा टाईपचे पॅरेंट्स आहे त्यानंतर काय होणार, याच्यामध्ये एक गॅमेट फॉर्मेशन होणार, कॅपिटल ए कॅपिटल बी, इकडल्या साईडनं काय होणार आहे तुमचा स्मॉल ए स्मॉल बी, काय होणार आहे स्मॉल ए आणि स्मॉल बी. ज्यावेळेस तुम्ही याच्यामध्ये क्रॉस करता, क्रॉस केल्यानंतर बघा काय जनरेशन येणार, एक येणार कॅपिटल ए कॅपिटल बी, पुन्हा काय येणार तुमचं स्मॉल ए स्मॉल बी. हे झाली तुमची एफ वन जनरेशन, काय झाली तुमची एफ वन जनरेशन. आणि हे जे एफ वन जनरेशन आहे हे काय बघा, कम्प्लिटली पॅरेंटल टाईप सारखी दिसते का, नाही. हे पॅरेंटल म्हणजे रेसिसिव्ह पॅरेंट सारखी पण नाही आणि डॉमिनंट पॅरेंट सारखी पण नाही. म्हणजे काय झालेलं आहे की याच्यामध्ये काहीतरी क्रॉसिंग ओव्हर झालेलं आहे आणि हे डिस्टन्सली लोकेटेड आहे म्हणून यायनं लिंकेज हे टेंडन्सी शो केली नाही, तर अशाला काय म्हणायचं, इनकम्प्लीट लिंक जिंक्स असे म्हणायचं. ठीक आहे, लिंकेज कशाला म्हणायचं, जे की क्रोमोझोन सेम क्रोमोझोनवर आहे आणि सोबत इनहेरिट होतात. कम्प्लीट लिंकेज म्हणजे काय, सेम टू सेम पॅरेंटल टाईप जीन प्रेझेंट करणार शो करणार. आणि इनकम्प्लीट म्हणजे नेमकं काय, ज्याच्यामध्ये क्रॉसिंग ओव्हर होणार, जे की पॅरेंटल टाईप जीन शो करणार नाही, त्यालाच काय म्हणतात, इनकम्प्लीट लिंकेज असे म्हणतात. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू.